नमस्कार, मी अविनाश पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष पारनेर। माझे सन्माननीय नेते बाळानंद गावकर साहेब, सन्माननीय नेते संदीपजी देशपांडे साहेब, सन्माननीय नेते अविनाशजी जाधव साहेब, सन्माननीय तुलसीभाऊ जोशी, या सर्वांना, सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे का माझा व्हिडिओ माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा। साहेबांना सांगा का तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे, आता सहन होत नाही। आई 11 तारखेला जो प्रकार घडला माझ्यासोबत, आरोग्य यंत्रणेच्या संपर्कामध्ये मी असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉक्टर गंदे यांच्या फोनवरून, मी फोन केलेला नव्हता, डॉक्टर गंदेंनी मला फोन केला आणि बोलले आमदार साहेबांसंग बोला। आणि आमदार साहेबांनी हिमनसेचं आई घालं भंगारे, म्हणजे आपल्या पक्षाला पण मला पण आईवरती ज्या काही शिवीगाळ केली हे सर्व सहन करीत असताना परत खोट्या स्वरूपाचा अर्ज दाखल करायला लावला। आणि परत मला, म्हणजे मला मदत करायची, मदत तर केलीच नाही, पण माझ्यावर खोट्या स्वरूपाचा अर्ज दाखल करून मला गुंतवण्यासाठी प्रयत्न केला। हे सर्व सहन करीत असताना पारनेर पोलीस स्टेशनला चक्रा मार, तहसीलदार नोटीस काढतात, त्यांच्याकडे उत्तर दे। आणि सर्व करीत असताना सगळं सहन करून कार्यकर्त्यांना, मनसे सैनिकांना पण मानसिक त्रास देण्यात आला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना पण खडसावण्यात आले। हे सर्व सहन करीत असताना आज 28 तारखेला मला वकिलांमार्फत नोटीस येते का आमदार साहेब निलेश लंके आणि राहुल झावरे या दोघांचं त्याच्या बोल त्या नोटीसमध्ये नाव आहे का, हे म्हणत आहेत का तुम्ही जर 15 दिवसात 1,05,000 जर नाही दिले तर तुमच्यावर आम्ही, म्हणजे तुझ्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करू। आज माझी चूक काय, मला तुम्ही माझ्या आईवरती शिव्या दिल्या, मला तुम्ही माझ्या पक्षाला भांगार म्हणले, म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि पैसे मला मागतात। मी आज त्याच मतदारसंघातला माणूस आहे, मी त्याच मतदारसंघातला व्यक्ती आहे। आज आमदाराला तिथं 1,000 लोक मानत असतात, मला त्यातले 10-20 तर मानत असतील। आणि या आमदाराला इलेक्शनमध्ये आमच्याच मनसैनिकांनी मतदान केले, हां, आणि त्याच मनसैनिकाबद्दल जर हा असं वागत असेल तर या आमदाराला हे शोभनीय आहे का? आणि मला कधी कळकळीची विनंती, माझा आता कोणावरच विश्वास नाही राहिला, कारण मी पारनेर सुपा पोलीस स्टेशन, पारनेर पोलीस स्टेशन, तहसीलदार मॅडम यांना सगळ्यांना माझ्या लेटर हेडवरती मी सांगितले, मी त्यांना निवेदन दिले माझ्याकडे पोहोचे। आणि एवढं सगळं असताना मला जी कुठल्याही प्रकारची चौकशी नाही केली। आणि आज मी परत एकदा सांगतोय की पारनेरच्या लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंकेपासून मला, माझ्या कुटुंबाला, सगळ्यांना धोका आहे। उद्या जर माझं काही बरं वाईट झालं याला सर्वस्वी जिम्मेदार हाच व्यक्ती राहणार, कारण हा व्यक्ती थांबायचं नावच घेत नाही। एक तर चूक येणी केलेली, परत हा म्हणजे मला खोटे गुन्हे परत म्हणजे माझी बदनामी करून राहिलं आहे। आता बदनामी कोणकोणाची करते, माझी राजसाहेबांना विनंती आहे, साहेब हा सच्चा कार्यकर्ता आहे, हा कोणापुढे झुकणारा नाही आहे, कारण तुमचे संस्कार आमच्यावर आहेत। एक मनसैनिक आहे मी, आता याला उत्तर तुम्हीच द्या। मी पूर्ण खचलेलो आहे, माझे आई वडील वयस्कर आहेत, आणि वयस्कर आई वडिलांना जर टेन्शन घेऊन काय झालं, याला पूर्णतः पारनेरचा लोकप्रतिनिधी मला लाज वाटते त्याचं नाव घेताना, हा जिम्मेदार राहणार। आणि हा सांगतोय